उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्या वक्तव्यानंतर राज ठाकरे यांनी आता महाराष्ट्रात येताना आमचीही परवानगी घ्यावी लागेल असा इशारा दिला आहे. कोरोना महामारी लॉकडाऊन दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. उत्तर प्रदेशातील मजुरांना काम द्यायचे असल्यास आमची परवानगी घ्यावी लागेल असे योगी म्हणाले होते. त्यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्राची परवानगी घेतल्याशिवाय उत्तर प्रदेशातील कामगारांना महाराष्ट्रात येता येणार नाही असा थेट इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. सध्या कोरोना आणि लॉकडाऊनमुळे हजारोंच्या संख्येने प्रवासी मजुरांचे पलायन सुरू आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि इतर राज्यातील मजूर आपापल्या राज्यात जात आहेत. या दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील कामगारांना काम द्यायचे असल्यास आमची परवानगी घ्यावी लागेल असे वक्तव्य केले होते. त्यावर मनसेकडूनही समाचार घेण्यात आला. याला प्रत्युत्तर देण्यासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट करून राज ठाकरे म्हणाले की उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील तर उत्तर प्रदेश सरकारची परवानगी लागेल असे तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. मग जर तसं असेल तर यापुढे महाराष्ट्रात येतानाही आमची महाराष्ट्राची आमच्या पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही हेही आदित्यनाथ यांनी लक्षात ठेवावं. तसंच महाराष्ट्र राज्य सरकारनेही या गोष्टींकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं. यापुढे कामगार आतमध्ये आणताना त्यांची नोंद करावी. पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे फोटो आणि त्यांची ओळख असली पाहिजे तरच महाराष्ट्रामध्ये त्यांना प्रवेश द्यावा. हा कटाक्ष महाराष्ट्रानं पाळावा. तसंच हे जर उत्तर प्रदेशचे कामगार असतील तर त्यांना फक्त उत्तर प्रदेशमध्येच मतदानाचा हक्क मिळेल. कारण कायद्यानं आपल्याकडे एका मतदाराला दोन ठिकाणी मतदान करता येत नाही याची जाणीव मुख्यमंत्री आदित्यनाथांनी ठेवावी. महाराष्ट्रानं आणि देशातल्या इतर राज्यांनीही ठेवावी असे राज ठाकरेंकडून सांगण्यात आले आहे. ताज्या बातम्यांसाठी लोकप्रधान चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.